बुलढाणा लोकसभेमध्ये महायुतीचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे सलग चौथ्यांदा विजयी झालेत आणि त्यामुळे त्यांच्या निमित्तानं बुलढाण्याला केंद्रीय मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा आता व्यक्त होतीये. लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा जे आहेत हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यांनी विजयाचा चौकार जो आहे तो मारलेला आहे. आमदार म्हणून 15 वर्षे काम करत असताना, सहकार क्षेत्रात काम करत असताना आणि खासदार म्हणून 15 वर्षे काम करत असताना लोकांशी निर्माण झालेले संबंध, ते संबंध आम्ही जोपासले. कार्यकर्ते या ठिकाणी तयार केले, कार्यकर्त्यांना आम्ही त्या ठिकाणी सांभाळायचा प्रयत्न केला. अनेक आमचे 6 च्या 6 लोकप्रतिनिधी महायुतीचे होते. या सगळ्यांनी निश्चितच त्या ठिकाणी चांगले परिश्रम घेतले. जवळपास गेल्या मागच्या 35 वर्षापासून सातत्यानं लोकांनी मला प्रत्येक निवडणुकीमध्ये विजयी केलं. विधानसभेच्या 4 निवडणुका मी धनुष्यबाणावर लढलो आणि आता लोकसभेच्या सुद्धा 4 निवडणुका धनुष्यबाण शिवसेना पक्षावरच लढून त्या ठिकाणी जिंकले आहेत. सगळ्या क्षेत्रामध्ये लोकांनी भरभरून मला आशीर्वाद दिले आणि सगळं सहकार क्षेत्र आणि या राजकारणामध्ये मला अनेक ठिकाणी, जवळपास सगळ्या ठिकाणी त्यांनी विजयी करण्यासाठी आशीर्वाद दिले आणि म्हणून जनतेचं हे प्रेम आहे आणि ते प्रेम असल्यामुळं मला मंत्रिपद त्या ठिकाणी मिळावं हे मतदारसंघातल्या आणि या भागातल्या लोकांची भावना असणं ती साहजिक आहे. पण याचे पूर्ण अधिकार आम्ही आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांना दिलेले आहे. निश्चित योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतील. संदीप पवनकडे, पुढारी न्यूज, बुलढाणा.